शिक्षण घेतला मात्र नोकरी मिळाली नाही, अखेर युवतीने रिक्षा चालक म्हणून व्यवसाय निवडला आणि अभिमानानं त्यातूनच मिळकत केली जाते. रिक्षा चालक म्हणून जबाबदारी पार पाडणाऱ्या या आहेत शोभा रामचंद्र घंटे. काही काळापर्यंत महिला रिक्षा चालक ही संकल्पनास कोणी मान्य केली नसती, पण मोठ्या हिमतीनं आत्मविश्वासानं शोभा घंटे रिक्षा चालवत आहेत. ना कुठली भीती ना कुठली कसली कमी. शिक्षण घेतलं नोकरी मिळेल अशी आशा फोल ठरली. काय करायचं सवाल होताच मग शोभा घंटे यांनी रिक्षा चालवण्याचा स्वावलंबनाचा निर्णय घेतला. आज या व्यवसायातून स्वकष्टाची कमाई शोभा कमावत आहेत. स्वाभिमानाचा रोजगार त्यांनी निवडला. एक महिला रिक्षाचालक म्हणून आज कोणतीही अडचण येत नाही, कष्टाचे पैसे मिळतात त्याचं समाधान वाटत असल्याचं शोभा घंटे यांनी म्हटलं. नमस्कार, मी शोभा रामचंद्र घंटे. माझं 12वीपर्यंत शिक्षण झालेलं आहे. सर्व्हिस वगैरे कुठं लागत नसल्यामुळे सर अर्थार्जनासाठी मी रिक्षा निवडलं. काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होती. त्यात ड्रायव्हिंग सगळं जास्त लक्ष असल्यामुळं म्हणजे इंटरेस्ट असल्यामुळं मी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. इससाठी रिक्षा एक वेगळीच स्कोप आहे ना सर, ज्यात लेडीज नाही आहे ते कुठेही. आणि ह्यात अर्थार्जन पण चांगलं आहे त्याच्यामुळं मी झालं आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह ह्याच्यावरच करतो. रिक्षा स्वतःची आहे? हो, स्वतःची. ड्रायव्हिंग लायसन वगैरे सगळं स्वतःच आहे सर. परमिट स्वतःच आहे. मी ट्रेनिंग घेऊन आता 1 तारखेपासून 1 महिना झाला मी रिक्षा चालवते. कुटुंबात किती सदस्य तुमचे? माझे आई वडील आहेत, माझे मिस्टर आहेत आणि एक छोटा मुलगा आहे सर. मिस्टर काय काम करतो? मिस्टर माझे वस्ताद आहेत सर, आचार्य आहेत. हम भी कुछ कम नाही असं शोभा घंटे यांनी दाखवून दिलंच आहे. शिवाय रोजगाराचा विषय म्हटला तर युवा वर्गासमोर शोभा यांनी आदर्शच निर्माण केला असं म्हणावं लागेल. शोभा घंटे यांच्या या कर्तृत्वाला अस्मिता विजन न्यूज चॅनलचा सॅल्यूट.